हे देशातलं सगळ्यात मोठं शस्त्रास्त्र कोठार आहे आणि वेगवेगळ्या फॅक्टरीमधली शस्त्र पुलगावमध्ये येतात. पुलगावमध्ये साधारणतः 150 ते 200 अधिकारी तैनात असतात आणि 4 ते 5 हजार लोकांपर्यंत स्थानिक इथे काम करतात. बंकर फुटला आणि त्यामुळे आजूबाजूच्या गार्ड्सचा मृत्यू झाल्याची शक्यता सध्या तरी वर्तवली जाते. पहिल्यांदा इथे आग लागली होती आणि आगीनंतर हा स्फोट झाला. हे देशातलं सर्वात मोठं शस्त्र भांडार आहे. इथे काय काय आहे तर इथे तोफा आहेत, इथे बंदुकांचा साठा आहे मोठ्या प्रमाणात, तोफगोळे इथे साठवले जातात, रणगाड्यामधला दारूगोळा सुद्धा इथे साठवण्यात येतो, रॉकेट लॉन्चर आणि रॉकेट सुद्धा पुलगावच्या शस्त्र भांडारामध्ये आहेत.